अरे मी आहे जित कमी जित मी आहे तुम्ही स्थानिक लोक बाबा चला पुढे चप्पल हॅलो किरण तू गे चप्पल काढ गणेश खराब नाही बरोबर आहे खरी गोष्ट छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शिवजन्मभूमीमध्ये किल्ले शिवनेरीचे कार्यसम्राट माजी आमदार शरददादा सोनवणे यांच्या पाठपुरातून आगरपेठ येथील स्मशानभूमीचे बऱ्याच दिवसापासूनचे रखडलेले जे काम आहे ते आज मार्गी लागत आहे. याचा या ठिकाणचा सर्वसामान्य नागरिक म्हणून मला खूप अभिमान आहे. या ठिकाणी दादा फक्त आगरपेठच नाही तर आगरपेठ शुक्रवारपेठ आमरापूर खोरे वस्ती बऱ्याच भागातनं या ठिकाणी बॉडीज येत असतात. अत्यंत चांगल्या प्रकारचं काम आपल्या हातून या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणचा नागरिक म्हणून मी या सर हो अत्यंत चांगल्या प्रकारची वेशी या ठिकाणचे माजी नगरसेवक सीताराम बाबा कर्डिले यांच्या माध्यमातून ते काम त्यावेळेस झालेलं अत्यंत चांगल्या प्रकारचं काम तुम्ही हाती घेतलेलं आहे. या ठिकाणचा नागरिक म्हणून आम्हाला या सर्वांच्या वतीनं मी आपलं मनस्वी आभारी आहे. धन्यवाद. आज या ठिकाणी शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून 5-6 कामांचा भूमिपूजन समारंभ आपण करत आहोत. तर बऱ्याच दिवसाची आमची मागणी होती या सर्व कामांची आणि बरेच दिवस आम्ही पाठपुरावा पण करत होतो पण आज शरददादांच्या माध्यमातून या दोन्ही तिन्ही कामांचा भूमिपूजन समारंभ आपण साजरा केलेला आहे. सर्व दिल्लीपेठ शुक्रवारपेठ ग्रामस्थांच्या वतीने मी शरददादांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीची कामं आम्हाला शरददादांच्या माध्यमातून मिळो अशी मी त्यांना विनंती करतो. आणि एक हक्काचा माणूस म्हणून एखादं काम आता काम करणं काय होतं आपल्या लोकांना वाटतं फक्त सांगितलं अण्णा किंवा दादांना दादा आम्हाला हे पाहिजे म्हणून मिळत नाही. कारण दादांच्या पाठीमागं अख्खा तालुका कामं मागत असतो. त्या कामाचं आपण 10 वेळा मागितल्यानंतर ती प्रोसेस होती पण ही जबाबदारी आपली आहे. नाही तर बऱ्याचदा काय होतं दादा फक्त एकदा सांगितलं तर लोकांना वाटतं लगेच झालं पाहिजे तसं न करता त्याचा फॉलोअप केला तर तो काम प्रत्यक्षात येतं. आणि त्याचा विचार करता तो सभा मंडपाचं काम असेल किंवा काय असेल हे तसं अशक्य काम होतं पण दादांच्या माध्यमामुळे ते शक्य झालं. मी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद. मुक्तीधाम खरं तर ही फार आपल्याला माहिती आहे प्रचलित असलेली स्मशानभूमी आहे. कैलासवासी सहकार मनसे महर्षी आदरणीय दादासाहेब काळे हे सुद्धा यांचा सुद्धा शेवटचा जो विधी आहे तो या स्मशानभूमीमध्ये झाला. या स्मशानभूमीमध्ये आज 30 लाख रुपये रिटर्निंग हॉल आणि कॉन्क्रीट याचं काम होतं आहे. अजून एक काही थोडीशी दुरुस्ती त्याच्यामध्ये होते पण याच्याबरोबर दुसरा टप्पा या ठिकाणी आपण घेतोय. या टप्प्यामध्ये आपण सगळी जी मंडळी सुचवणार आहे मग तिथलं समजा येणारं तिथलं जे पाणी आहे गटरांचं किंबहुना थोडंसं पाण्याची जी गैर तिथं अडचण होती आपल्यासाठी ते म्हणा किंबहुना अजून तुम्हाला काय सुचवायचं आहे. माझं असं म्हणणं की आपण सर्वांनी तिथल्या सगळ्या लोकांनी बैठक करून 4 गावच्या लोकांना विश्वासात घेऊन ज्या ज्या भागाचे पार्थिव देह इथे येतात त्या लोकांना काय अडचणी जाणवतात याची चर्चा करा. चर्चेशिवाय हे राष्ट्र आणि समाज पुढे जाणार नाही. मेहरबानी करून कोणतीही कामं सुचवायच्या आधी त्याचा आधी प्रॉपर तुमच्या सगळ्याच्या बैठका घेऊन तुमचे निर्णय करा. त्या आमच्या कानावर घाला. पैसे द्यायला शासन भक्कम आहे. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा मी आभार व्यक्त करतो. त्यांच्या नगर उत्तर खात्यामध्ये
या स्मशानभूमीसाठी आज 30 लाख रुपयाचा निधी आलाय. या ठिकाणी सर्व नगरपालिकेचे अधिकारी आहेत, ते सुद्धा चांगले काम करून घेतील. इथे शहर प्रमुख असतील, आमचे सगळे पदाधिकारी असतील, शिवसेनेचे आजी माझे नगरसेवक असतील, आपण सगळे मंडळी इथले स्थानिक रहिवासी, आपल्या सर्वांना मी विश्वास देतो, होणारं काम आपण चांगलं करून घेऊ आणि मागणारं काम सुद्धा आपण सर्वानुमते मागून ते पण लवकरात लवकर त्याचा निधी पूर्णत्वाला नेऊ, दुसऱ्या टप्प्याचा पण काम आपण हातात घेऊ. एवढंच सांगतो, आदरणीय मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या विभागाचे खासदार लोकनेते शिवाजी आडराव पाटील यांनी सुद्धा माझ्या खात्याला खात्याला लावून काम केलंय, मी त्याला सुद्धा धन्यवाद देतो. जय शिवराय.